नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज आलेलो आहोत बारामती येथील कृषी प्रदर्शनात, जे कृषक येथे आहे. आज आपला स्टॉल लागलेला आहे जो शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती येथे आपला जो स्टॉल आहे तो इथं आपण लावलेला आहे. आणि आपल्या या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण हा यूट्यूब चॅनल आपल्या शेतकऱ्यांसाठीच खास बनवलेला आहे. का जे नवीन नवीन अवजारे आणि नवीन नवीन शेतीविषयक जे गोष्टी लागतात त्या संपूर्ण आपले सहकारी जे शेतीगुरुजींचे आहेत ते धनंजय गोडसे साहेब आहे ते संपूर्ण माहिती आपल्याला रेग्युलर आपल्या शेतकऱ्यांसाठी आणत असतात. आणि आज आपण पाहणार आहोत की जे शेती रिलेटेड ज्या संपूर्ण मशिनरी आहे त्यांची संपूर्ण आपण माहिती घेऊन आपण पुढील व्हिडिओ सुरुवात करूया. तर आपल्यासाठी हे एक मशीन आहे की जे एक मेगा T12 जे किर्लोस्करचं मशीन आहे, एकदम चांगलं मशीन आहे. 12 HP मशीन आहे हे. साधारणतः इथं तुमचं हे दिलेलं आहे, डिझेल टँक दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला हँडल स्टार्ट आहे, म्हणजे तुम्ही इथं हँडल टाकून तुम्ही मशीन स्टार्ट करायचं आहे. ह्याच्यामध्ये टायरची ॲडजस्टमेंटसाठी तुम्हाला हे टायर ॲडजस्टमेंट दिले आहेत. हे टायर तुम्ही आत बाहेर करू शकता, जशी तुमची गरज आहे त्यानुसार तुम्ही टायर आत बाहेर करू शकता. नंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला हा रोटर दिलेला आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचा रोटर दिलेला आहे तुम्हाला, एकदम बेस्ट क्वालिटीचा असा रोटर दिलेला आहे. हे तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्टमेंट पण करू शकता, जसं तुम्हाला रोटरची ही हवी. तुम्हाला समजा रोटरचं माती हवी असेल, जास्त कमी जास्त करायची असेल, तर त्यानुसार तुम्ही रोटरची माहिती काढू शकता. इथं दुसरी गोष्ट, आपल्याला PTO दिलेला आहे, जो PTO ऑपरेटेड आहे हे ट्रॅक्टर. PTO ऑपरेटेड, जर तुम्हाला STP पंप, वॉटर पंप किंवा जर तुम्हाला काय हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही हे लावून तुम्ही इथं वर ऑपरेट करून STP पंप, वॉटर पंप वगैरे ह्या गोष्टी तुम्ही इथं लावू शकता. अशा प्रकारचा हा एकदम बेस्ट पॉवर टिलर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं सिटिंग अटॅचमेंट दिलेलं आहे, एकदम बेस्ट असं रिजनेबल असं. इथं खाली तुम्हाला ह्याच्यामध्ये सस्पेन्शन दिलेलं आहे, एकदम बेस्ट सस्पेन्शन दिलेलं आहे. एकदम हातामध्ये रेस दिलेली आहे. ह्या साईडला तुम्हाला डिफरेन्शियल लॉक दिलेलं आहे, की म्हणजे जर समजा तुम्ही मशीन ह्या साईडला लेफ्ट साईडचा क्लच तुम्ही दाबला तर तुमचं मशीन लेफ्ट साईडला टर्न घेईल. समजा राईट साईडचा दाबला तर तुमचं राईट साईडला मशीन तुमचं हे करेल. ह्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड असे गेअर दिलेले आहेत. इथं लो आणि हाय पण दिलेलं आहे तुम्हाला. जसा मशीनला दिलेला आहे तसाच रोटरला पण दिलेला आहे, म्हणजे तुम्ही रोटरची त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करू शकता. हा तुमचा क्लच प्लस तुमचा ब्रेक पण असं फंक्शन करतो. इथं तुमचं लाईटसाठी ऑपरेटेड दिलेलं आहे. हेच तुम्हाला हे मशीन एकदम बेस्ट क्वालिटीचं मशीन आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 4 फुटापासून ते 5 फुटापर्यंत तुमच्या जे ऊसाला भर लावणे आहे किंवा तुमच्या आंतरमाशागत आहे किंवा जे काही तुम्हाला आंतरमाशागत करायचं तुम्ही संपूर्ण ह्याच्यावर करू शकता. दुसरं आपण बघू शकतो हा रोटर कसा आहे, एकदम बेस्ट क्वालिटीचा रोटर आहे. तेच आता ह्याच्यामध्ये आपण बघू की हा रोटर सोडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही फक्त मशीन घेतो आहे पण ह्या मशीनवर बाकी आमचं मशीन काम काय करेल. तर त्या प्रश्नाचं आपण उत्तर बघूयात की इथं काय होतं की हे 4 नट काढल्यानंतर आपण हे मशीनला तुम्ही हे अटॅचमेंट जोडू शकता. ही जी अटॅचमेंट आहे ह्याच्यामध्ये जे मल्टीपर्पज अटॅचमेंट आपण बनवलेलं आहे, शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती येथे बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आपण 4 नट काढलेले आहेत इथं तुम्ही लावल्यानंतर तुम्ही तिथे अटॅच केल्यानंतर हे पूर्ण अटॅचमेंटाला लागू शकते. ह्याला तुम्हाला आपण जे म्हणतो करावशाऊ करायचं त्यासाठी हे तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं ज्यावेळेस पिकाची हाईट वाढते त्यावेळेस ते पीक इथं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. हे नटमध्ये ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. चाकं आत बाहेर करण्यासाठी पण तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. अशा प्रकारचे बेस्ट ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला हे पेरणी यंत्र आहे तुमचं. एकामध्ये तुम्ही खत टाकू शकता, एकामध्ये तुम्ही पेरणी करू शकता. अशा प्रकारचं हे पेरणी यंत्र म्हणजे मल्टीपर्पज पेरणी यंत्र हे. त्यामुळे तुम्हाला आपण संपूर्ण पेरणी यंत्राचे सगळे अटॅचमेंट देत असतो ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इथं हे साधारणतः वखरणी, डवरणी, मोगडा, फास्ट फणी जे आपण म्हणतो हे अटॅचमेंट तुम्ही त्याला आपण लावू शकता. हे पॉवर विडरचे अटॅचमेंट आहे, जे तुम्ही कोणत्याही प्रकारचा पॉवर विडर असेल. कारण बऱ्याच वेळा आता काय होतं, शेतकऱ्यांकडे पॉवर विडर खूप आहेत पण त्यांना लावण्यासाठी अटॅचमेंट आपल्या महाराष्ट्रात कुठंच उपलब्ध नाही आहेत. पण हे अटॅचमेंट जर तुम्हाला उपलब्ध हवे असतील तर तुम्ही आमच्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 येथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून खालील दिलेले नंबर डिस्क्रिप्शनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे अटॅचमेंट मागवू शकता. हे पेरणी यंत्र आहे, जसं तुमचं हे वखरणी करेल, डवरणी करेल, मोगडा, फास्ट फणी हे तुम्ही चाकं आत बाहेर करू शकता. इथं ॲडजस्टमेंट दिलेले आहे, इथं पण तशीच ॲडजस्टमेंट दिलेले आहे. इथं पाठीमागं पुढं करण्यासाठी ॲडजस्टमेंट दिलेले आहे. ह्या तुमचं एकदम बेस्ट, म्हणजे कोणताही तुमचा पॉवर टिलर असेल, पॉवर विडर असेल, तर त्या संपूर्ण अटॅचमेंट जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही इथं बारामती प्लॉट नंबर E17 MIDC 12 तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारचं एकदम बेस्ट मशीन. ह्याच्यामध्ये तुम्हाला 15 HP पण मॉडेल येतं, जे आता आमचं कंपनीमध्ये अवेलेबल आहे. 12 15 HP येतं, 15 HP डिलक्स मॉडेल येतं जे बॅटरी ऑपरेटेड आहे.
ते मॉडेल तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा आपण व्हिडिओ सेपरेट बनवूया। पण अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल ह्या मशीनबद्दल तर याच्यामध्ये 8 HP येतं, 8 HP डिलक्स मॉडेल येतं, अशा प्रकारच्या संपूर्ण माहिती देतात। तरी आमच्या ह्या चॅनलला शेतीगुरु या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जर आपल्याला ही मशीन हवी असेल तर आपण खाली दिलेले शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आपला फोन नंबर आहे 8668772400, दुसरा नंबर आहे 9011956613, तिसरा नंबर आहे 9881774476। आणि असे 3-4 प्रकारचे नंबर आहेत, ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊ। तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या मशीनला तुम्ही मागवू शकता। ऑल महाराष्ट्र आपण सप्लाय करतो, ऑल भारतात पण आपण सप्लाय करू शकतो, त्यामुळे तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा। साधारणतः कॉलचा वेळ 9 ते 6 वेळ असला पाहिजे, त्या कॉल तुम्ही वेळेमध्ये कॉल करा। तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही कॉल करू शकता। धन्यवाद।